गणपूर्ती अभावी रद्द झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या सभेतील काही विषयांना मंजुरी देऊन तसा ठराव करण्यात आलाय हा अधिनियम तरतुदीचा भंग असल्यानं या ठरावाची अंमलबजावणी न करता त्याला स्थगिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवावा अशी मागणी इचलकरंजी नगरपालिकेतील शाहू आघाडीचे पक्षप्रतोत विठ्ठल चोपडे यांनी केली आहे आयजीएम रुग्णालयाचं खासगीकरण करू दिलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला इचलकरंजी नगरपालिकेची सव्वीस एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती ही सभा गणपूर्ती अभावी रद्द झाली तरीही नगराध्यक्षांनी या विषयांना मंजुरी देऊन ठराव पाठवलेत प्रत्येक महिन्यात एकदा सर्वसाधारण सभा घेण्याची कायद्यात तरतूद आहे मात्र सव्वीस एप्रिल रोजी रद्द झालेली सभा पुन्हा घेतलेली नाही एक महिन्यात सभा घेतली नाही तर अधिनियमाचा भंग होतो त्यामुळे रद्द झालेल्या सभेचं पुन्हा आयोजन करावं आणि मंजूर ठरावांची अंमलबजावणी करू नये त्याला स्थगिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे करा अहवाल पाठवावा अशी मागणी विठ्ठल चोपडे यांनी प्रशासनाकडे केली आहे दरम्यान शंभर कोटीच्या एम रुग्णालयाची इमारत इचलकरंजी नगरपालिकेनं विना मोबदला राज्य शासनाकडे हस्तांतरित केली आहे पण आता गुजरात मॉडेलच्या धर्तीवर अशा रुग्णालयांचा खाजगीकरणाचा घाट शासनानं घातलाय आहे त्यामुळं आयजीएम रुग्णालयाचंही खाजगीकरण होऊ शकतं कोणत्याही परिस्थितीत आयजीएमचं खाजगीकरण होऊ देणार नाही असा इशाराही चोपडे यांनी दिला